रक्ताचे एक एक थेंब खाली असलेल्या एका भल्या मोठ्या गोलाकार दगडावर पडत होते. मांत्रिकाच्या मते तो दगड म्हणजे एका राक्षसाचे जमिनीत पुरलेले मस्तकाचे वरचे टोक होते. फार पूर्वी त्या राक्षसाला देवांनी मिळून उभेच्या उभे त्या जमिनीत पुरले होते. त्याच राक्षसाच्या डोक्यावर रक्ताचा सतत अभिषेक होत होता. तो साधू रक्तस्त्राव होऊन बेशुद्धावस्थेत लटकत होता. त्या गुहेच्या वरच्या भागातून आलेल्या एका मोठ्या झाडाच्या खोडांनी त्या साधूला उलटे लटकवलेले होते. त्यामुळे तिथले एकंदरीत दृश्य फारच भयावह वाटत होते. त्यासमोर मांत्रिक त्याच्या मंत्रजापाने दूरवर उद्ध्वस्त पडलेले त्याचे गाव जागवत होता. तेवढ्यात त्याला कसली तरी जाणीव झाली, गावात अचानक आलेल्या एका लहान मुलाच्या आत्म्याची जाणीव. हा मुलाचा आत्मा त्या गावातील तर नक्कीच नव्हता, पण तो आत्मा मांत्रिकाच्या ओळखीचा होता. हा तोच आहे चेतन. असं म्हणत काही क्षण गंभीर झालेला तो मांत्रिक अचानकच जोर जोरात हसू लागला. हा आत्मा जरी तोच असला तरी मी मात्र आता तो राहिलेलो नाही. नियती ही कसे कसे खेळ खेळते. तेव्हा माझ्या मृत्यूला हा चेतनच जबाबदार होता, पण आता ह्या चेतनचा माझ्या हातून मृत्यू होणार. मी सगळ्याचा बदला घेणार. ती गुहा मांत्रिकाच्या हसण्याने घुमू लागली होती. समोर त्या गोलाकार दगडापुढे 5 काठ्या ठेवलेल्या होत्या. त्यावर काळे दोरे गुंडाळून त्या प्रत्येक काठ्या एकेका लिंबू टोचल्या होत्या. मांत्रिकाने 1/6 छोटी काठी आपल्या हातात घेतली. त्याने मंत्र पुटपुटतच त्या काठीभोवती एक काळा दोरा बांधायला सुरुवात केली. तिथे चेतनला कसली तरी वेगळी जाणीव होऊ लागली. त्याचं डोकं भिरभिरू लागलं आणि इथे त्या मांत्रिकाने चेतनचे नाव घेऊन ती काठी तिथल्याच एका मंतरलेल्या लिंबूत टोचली. चेतन, चेतन काय झालं तुला? तू ठीक तर आहेस ना? चेतनला असं अचानकच धडपडलेलं पाहून विशाल म्हणाला. हो, मी ठीक आहे. पण चेतनचे ते शब्द अर्धवटच राहिले आणि जंगलातून भयानक थंड वारे वाहू लागले. आम्हा सर्वांनाच हे काही नॉर्मल वाटलं नाही. चेतनही त्याचे बोलणे थांबवून इथे तिथे पाहू लागला. तेव्हा मी सहजच चेतनच्या डोळ्यात पाहिलं तर त्याच्या डोळ्यात मला पहिल्यांदाच एक प्रकारची भीती दिसून आली. त्यामुळे मी अधिकच घाबरलो. आमच्या आजूबाजूला जणू वादळ वारेच वाहत होते. त्या वाऱ्यामुळे मोठमोठी झाडे झुकली जात होती. पालापाचोळा, माती हवेत मोठ्या प्रमाणात वर उचलली जात होती. सर्वांनी एकमेकांचे हात पकडा आणि माझ्यासोबत चला. गाठुड्यावाल्या बाबांचं हे वाक्य ऐकायला जरा विचित्र वाटत असलं तरी त्या परिस्थितीत तेच योग्य होतं. कारण त्या वादळ वाऱ्यामध्ये आम्हाला आमचे डोळे पूर्ण उघडताच येत नव्हते. त्याच झाडाच्या मोठमोठ्या फांद्या हवेत वाऱ्यासोबत भिरकावल्या जात होत्या. मी विशाल आणि नयनसोबत गाठुड्यावाले बाबा घेऊन जातील त्या दिशेने गेलो. जरा सांभाळून, इथे उंचवटा आहे, असं बोलून ते एका जागी वर चढले आणि पलीकडे गेले. तो एक भला मोठा दगड होता. तिथे अशाच 3-4 मोठ्या दगडांनी मिळून एक प्रकारचं लपण्यासाठीच जणू नैसर्गिक खंदकच बनवलं होतं. आम्ही चौघेही त्या दगडांपाठी मातीत अक्षरशः झोपूनच राहिलो. भूतपिशाच्यांपासून स्वतःचा जीव वाचवता वाचवता आता हे नवीन नैसर्गिक संकट आमच्यातील उरली सुरली हिंमतही खच्ची करत होत. अरे भेंडी, तो चेतन तर? नयन काळजीत म्हणाला. त्याची काळजी करू नका, तो एक आत्मा आहे हे विसरू नका. या असल्या वादळ वाऱ्यामुळे त्याला काहीही नाही होणार. पण तरीही आम्ही त्या दगडांपाठी लपून चेतनला पाहण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही पाहिलं, इतक्या वादळ वाऱ्यातही तो त्याच जागी स्तब्ध उभा होता. रात्रीच्या काळोखात त्याचं अमानवी शरीर हे चमकत होतं, पण आम्हाला कळेना की तो असा तिथे उभा का राहिला होता. हे वादळ, हा गारवा नक्की नैसर्गिक होता की त्यामागे काहीतरी भयानक होतं? तोच आमच्या कानांवर एका बाईच्या विक्षिप्त हसण्याचा आवाज आला. आणि आम्हाला त्या वादळामागचं, थंडगार वाऱ्यामागचं खरं कारण समजलं. आम्हाला कळलं की चेतन तिथे त्याच जागी का उभा राहिला होता. तिथे त्या जंगलात कोणीतरी भयंकर आलं होतं. गाठोड्यावाल्या बाबांनी बोट करून
आमची नजर दुसऱ्या दिशेला वळवली आणि त्या भीतीची जाणीव आम्हाला पुन्हा एकदा झाली. पाठीला फोंग काढूनही कमरेतून थोडस वाकूनही तिची उंची जवळपास 6 फुटापेक्षा जास्तच भासत होती. तिचे पाय 180 अंशात उलटे झालेले होते. काटकळ हात, त्याची तशीच लांब लचक बोट आणि त्यातून निघालेली टोकदार नख तिला भयानकच नाही तर खुंची बनवत होते. तिचे वाऱ्याबरोबर उडणारे काळे लांब सडक केस, तिचा लांबून अस्पष्ट असा दिसणारा तो भयानक चेहरा, ती रँतास होती. रँतास किंवा रँटास हा काश्मीरी लोककथेतील एक पौराणिक जीव आहे, जी काश्मीरच्या बर्फाळ पर्वत आणि खोल जंगलांना झपाटते असे म्हटले जाते. रँतास ही लांब काळे केस, टोकदार दात आणि लांब नखे असलेली एक उंच केसाळ स्त्री आहे. ती उलट्या पायांवर चालते आणि तिचे 2 मोठे केसाळ स्तन चालताना सैलपणे लटकतात असे तिचे वर्णन केले जाते. रँतास पुरुषांना पळवून नेऊन कैदेत ठेवल्यानंतर त्यांच्याशी लग्न करते असे म्हणतात. ती अमावस्येच्या रात्री भटकण्यासाठी आणि विक्षिप्त रडण्यासाठी देखील ओळखली जाते. विशेषतः तेव्हा जेव्हा हिवाळ्यात खूप बर्फ पडतो. रँतास बद्दल असे म्हटले जाते की ते पडक्या खंडर बनलेल्या ठिकाणी लपतात आणि जंगली स्वरात ओरडतात, जे वोई या शब्दासारखे वाटतात. हिवाळ्यात मुलांना घरी राहण्यास घाबरवण्यासाठी रँतासची भीती दाखवली जाते. आपल्याकडे लहान मुलांना जशी बाकुलपुआ आणि खुडू म्हातारीची भीती दाखवली जाते, त्याचप्रमाणे काश्मीरमध्ये मुलांना रँतासची भीती दाखवली जाते. रँतास बद्दलची एक प्रसिद्ध कथा ही लवलोनची कथा आहे, ज्यामध्ये रँतास लवलोन नावाच्या माणसाचे अपहरण करतो. जानेवारी 2021 मध्ये एका स्थानिक वृत्तवाहिनीने एका महिलेच्या किंचाळण्याची क्लिप प्रसारित केली होती, जी रँतासचा आवाज असल्याची अफवा पसरली होती. काही लोकांनी पुलवामामध्ये भीतीदायक आवाज ऐकल्याचा दावाही केला होता. काही जण तो आवाज रँतासचा असल्याचे सांगतात. तोच रँतास चेतनच्या समोर उभा होता. चेतनची शक्ती रँतासपेक्षा काही कमी नव्हती, पण हा सगळा खेळ होता मनातील भीतीचा. भीती जी आपल्या मनावर कोणालाही कधीही हावी होऊ देते, त्याच भीतीने चेतनच्या सर्व शक्तींवर वर्चस्व मिळवले होते. कितीही झालं तरी चेतन हा शेवटी एका लहान मुलाचाच आत्मा होता. रँतासारख्या लहान मुलांना घाबरवणाऱ्या आत्म्यापुढे तोही हतबल होता. युद्धात शस्त्रे टाकलेल्या योद्ध्याप्रमाणे तो त्याच्या समोरून येणाऱ्या रँतासच्या डोळ्यांकडे एकटक पाहत उभा होता. आम्ही तिथून ओरडू लागलो, चेतन चेतन तू हे काय करतोयस, काहीतरी कर नाहीतर पळ तिथून. पण त्या वादळ वाऱ्यामध्ये आमचं बोलणं चेतन पर्यंत पोहोचतच नव्हतं. तसं गाठोड्यावाल्या बाबांनी आम्हाला हातानेच शांत राहण्याचा इशारा केला. कदाचित त्यांनाही रँतासच्या शक्तीचा अंदाज आला होता. त्यांनी संमोहनाचा तो भयानक खेळ आधीही अनुभवला होता, त्यामुळे यापासून जितकं लांब राहता येईल तितकं ते लांब राहायचा प्रयत्न करत होते. तिथे रँतास चेतनच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली. तिने तिच्या काटकळ हाताने चेतनचा चेहरा पकडला आणि ती पुन्हा एकदा त्याच भयानक आवाजात हसू लागली. ते विक्षिप्त हसणं बराच वेळ चालू होत आणि अचानक एका झटक्यातच सगळीकडे अंधार पसरला. वादळ वारे एका क्षणात शांत झाले. आम्ही सगळीकडे चेतनला शोधू लागलो, पण तिथे ना कुठे ती बाई दिसत होती ना तो चेतन. मांत्रिकाने पुन्हा एकदा त्याचा डाव साधला होता. यावेळी त्याने आमच्या सोबत असलेल्या एका शक्तिशाली मित्राला त्याचा बंदी बनवला होता. आता आम्हाला कसंही करून लवकरात लवकर गुरुजींना शोधणं गरजेचं होतं, नाहीतर तो मांत्रिक आमच्या सोबतही काय करेल हे आता तरी कोणीच सांगू शकत नव्हतं. बाकुलपुआ.
चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.